जीवन जगण सोप है तर जीवन आपली उदाहरण है तो झुंडवाड़ा कर अक्षरशः देव मन गोव्या कीर्तन तुम्हें जर ऐसी शिवरा वगैरह भाग एक पाठांतर प्रचंड इतका बुद्धिमान मन फिर फार क्वचित बढ़ा मिलते कृपालूजी महाराज मन है संध्या साढ़े सात तुम्हारा आस्था चैनल प्रवचन स्मरण शक्ति है कुछला ही श्लोक मिला कुछ ग्रंथा कुछ अध्याया कुछला श्लोक है कि वो मंत्र है वेरा पासून ते पुराण भाई कॉम्प्युटर सुधा एक वे चुके भी मन तो मैं कन्फर्म करून बघितलं मैं पुस्तक घेऊन ठेवतो आणि ते सांगले की या वेळेला ह्या हिशाबला हा एवढा मंत्र आहे तोच निघाला या गीताचं काय सगळं पद्धत होत्या ना अत्यंत अनुजीवंत आहे ते अनुजीवंत त्यांची शिष्य एक परिकरी देवी म्हणून तेवढीच बुद्धी म्हणून मला सांगायचं आहे काय की ह्या लोकांची कमिटमेंट म्हणजे बांधिलकी ज्ञानाशी असते आणि ज्ञानाला रंग नसतो ज्ञान हे धवल विमल निर्मल असतं तर भगवत ज्ञान हिरवत ज्ञान काळ ज्ञान ज्ञान नाही ज्ञान हे धवल शुभ्र धवल पांढर ते हे केले होते आपल्या एका शिष्याने आग्रह केला होता म्हणून त्याचे शेतात गेले होते आगेला 40-50 वर्षापूर्वी कारण धुंडामारण केले सध्या नाही आहे तुम्ही देव माणूस आहात तुमचे पाय माझ्या शेताला लागू द्या नवीन शेत घेतले पहिलं पीक आले आहे तर तुम्ही या सगळ्यांना घेऊन या प्रेरणा महिलांना वगैरे घेऊन या दुपारी 4 वाजे की ह्यांचा नियम ज्ञानेश्वरी वाटत जिथे कुठे असेल तिथे ज्ञानेश्वरी वाटत सगळेजण खेळत होते मुलं वगैरे खेळायला लागले ज्ञानी झाडाच्या खाली बसले ज्ञानेश्वरी वाटायला सुरुवात मुलं पळत होते त्यांची एक मुलगी होती त्यांची नात 5-1 वर्षाची असेल नात धावत आली आणि विहिरीला त्याची भिंत म्हणली नव्हती बाजूने विहिरी पडली सगळेजण ओरडले म्हणजे पडली मुली पडले व्हायला येणारे म्हणले होते त्यांनी उभी मागे तिला वरती काढलं पाणी वगैरे गेलं होतं ते काढलं तर काही झालं नाही आणि नंतर आजोबांच्या पुण्यामुळे तू वाचलीस म्हणून आजोबांच्या पायावर घालण्यासाठी तिला त्या मला शांतपणे त्याचं वाचन संपलेलं होतं त्यांनी ते ज्ञानेश्वरी बंद केला नमस्कार वगैरे केला चंद्रभाव माऊलीचा जय जयकार केला तिला जवळ आणि सांगितलं की पोहायला शिकण्याचं हे काय वय आहे ही काय पद्धत आहे उघडी उडी मारायची पोहायला शिकण्याची त्यामध्ये सगळेजण म्हणजे म्हणजे तुम्ही वाचत असताना तुम्हाला हे सगळं ऐकू कळत होतं मला दिसत होतं ती मुलगी धावते की रेवे पडले पण मला ज्ञानोबा माऊलींनी सोडलं कुठे ज्ञानोबा माऊली म्हणजे वाचन संपवणे काय करायचं ते करतो धावत गेल्याने व्हायचं ते होणारच कोणा ते लक्षात ठेवा म्हणून मी एवढा छान आहे म्हणाले पण त्यावेळेला ज्ञानोबा माऊली मला काय समजत होते की गंमत बघा ना हा ग्रंथ आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रकार आहे आपण वाचतो खूप तर काय उपयोग काही जण लक्षात ठेवतात काही जण त्याचा अभ्यास करत जीवन बदललं पाहिजे लक्षात ठेवा की पहिली आणि शेवटची अट आहे आध्यात्मिक उपासना म्हणजे मी माणूस म्हणून बदललं पाहिजे जास्त चांगलं झालं पाहिजे आणि माणूस काय ज्याच्याकडे माणूस की आहे तो माणूस आणि माणूस की म्हणजे काय हे चौथीतल्या मुलांना विचारा अरे माणूस की म्हणजे काय माणूस की म्हणजे दया माणूस की म्हणजे प्रेम माणूस की म्हणजे सेवा माणूस की म्हणजे मत सांगितलं ना हीच की खरी माणूस की आज व्हायला काय लागले काल आपण पैसा 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 बघत होतो जितका पैसा वाढत जातो तितका माणुसकी कमी होत जाते एखादा गरीब माणूस जेवढा जीवाला जीव देईल तेवढा श्रीमंत माणूस नाही तो म्हणतो मी कोणाला तरी पाठवेन कमी नाही ना हा गरीब माणूस आला स्वतः धावत माणुसकीच्या स्केलवर पैसा 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 सत्ता 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 आणि दुर्दैव म्हणून शिक्षण 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 दुर्दैव जितका जास्त शिकलेला तितका माणूस म्हणून वाईट अपवाद दोन्हीकडे न शिकलेली माणसं सुद्धा वाईट आहे आणि खूप शिकलेली माणसं सुद्धा कमी असतात पण अपवाद आहे एरवी न शिकलेला माणूस हा जास्त शिकलेल्या माणसापेक्षा जास्त सुसंस्कृत असण्याची शक्यता असते तो तुम्हाला म्हणत
जे आहे ते घेऊन म्हणे की बाबा बघायला काही उपयोग होतो का, मला काही कळत नाही. शिकलेलं शिकलेलं कसं मला येता येणं जमणार नाही, हे करणार नाही, हे सांगायला बुद्धी होत. साधा माणूस उरत नाही. सत्ता संपत्ती शिक्षण, शिक्षण म्हणजे संस्कार पूर्वी होतं. आता शिकलेली माहिती व्यक्ती ही कमी सुसंस्कृत असते. बोलते आहे तर ते म्हणाले ज्ञानोबा मला सांगत होते की आपलं जीवन म्हणजे झाडाखालचा मुक्का. वरती सूर्य तापणार म्हणून जाणारा प्रवासी सावली फक्त आणि बसतो, नंतर 2-3 तास विश्रांती घेईल आणि मग पुढे जाईल. एक जण इकडून येतो, एक जण इकडून येतो, एक जण इकडून येतो, जमतात झाडाखाली, आपल्या शिदोऱ्या काढतात, किती दिसतात. मग याची भाकरी, याची चटणी, मग नंतर याची तंबाखू खाणे, त्याचा चुना, नंतर याची बिळी, त्याची काळी, गप्पा, तुम्ही कुठे, आम्ही कुठे, घरात कोण कोण असतं, मग मुलींचे लग्न झाले का, मुलगी व्यसनी आहे का, सगळ्या गप्पा रंगतात. आणि साधारणतः 4 वाजले सूर्याची उन्हा खाली आली की प्रत्येक जण चला. आयुष्यात कुणाकडे भेटत नाही, भेटण्याची शक्यता कमी असते. 4 तास असताना जीवभावाचे मित्र मैत्रिणी असल्यासारख्या गप्पा चालू असतात. विचार कर, हल्ली रेल्वेचा प्रवास घ्या, रेल्वेच्या प्रवासात भेटलो आपण, मग खातो काय, हे करतो काय. नंतर हल्लीचं काय फॅशन आहे, मोबाईलचे नंबर सुद्धा सेव्ह करून घे. आयुष्यात कधी तो नंबर आपल्याला कोणाचा आठवणार नाही, अशा पद्धतीने तू कधी नक्की भेटतील नाही. मग यार काय बरं, 4 तास तो मला भेटला होता आणि आता गेला की त्याने मागे वळून सुद्धा बघितलं नाही, म्हणून मी रडत बसणार आहे. 4 तासापूर्वी मी तो होता कोण आणि आता 4 तासानंतर तो आहे कोण. तर 4 तास बायको माझ्या जीवनात आली आणि काही वर्ष राहिली आणि मग आम्ही गाळामिठी वगैरे मारून मी तुझा तू माझी वगैरे करत बसलो, निघून गेली मुलं. कुठे आली काही वर्षापूर्वी जन्मली ना, नंतर तुम्ही पुढे निघून जाल किंवा मुलं त्यांच्या दिशेने जिवंतपणे निघून जात. संबंधांच्या बद्दल जर रडत असतो आपण तर आपले बंध फक्त लक्षात राहतील. बंध ज्याला बंध आहे तो मुक्त नाही. गुरु पौर्णिमा, पौर्णिमा ही मुक्तीची तिथी आहे, लक्षात ठेवा. पूर्ण विकास सुटली पाहिजे, त्याची बंधनं आणि ती सुटली पाहिजे, तोडली पाहिजे म्हणून प्रार्थना नाही करायची. मी ती सोडवली पाहिजे आणि मी ती तोडली पाहिजे म्हणून संतांचे ग्रंथ सांगत असतात. संसार कसा करावा हे संत सांगत नाही, कारण ते कुत्र्या मांजऱ्याला आणि चिमणे कावण्या कावळ्या चिमणीला सुद्धा कळतं, त्यांनाही बोलवलं. ही घरटी वगैरे मांडतात आणि तिलं म्हणून गेल्यानंतर तेही काही करत नाही. त्यांना कुठे शिकवलं? तुम्हाला एक गमतीदार वाक्य सांगतो की या पृथ्वीच्या पाठीवरती, या पृथ्वीवरती सगळ्यात गुंतागुंतीची म्हणजे कॉम्प्लिकेटेड आपण म्हणतो गुंतागुंतीची रचना असलेली कोणती वस्तू असेल तर माणूस, माणसाचा मेंदू आणि म्हणजे मूल. सगळ्यात अवघड गोष्ट माणसाचा मेंदू तयार करून त्याला जन्माला घालणं ही किती अवघड गोष्ट आहे. पण झोपडपट्टीत त्याच्या मुलीला 12 वर्षाची 14 वर्षाची लग्न झालेली आहे, ते कोचिंग क्लास काढावा लागतो मुलं कशी व्हायला पाहिजे म्हणून. होतात होतात मुलं, कुत्र्याला होतात, मांजराला होतात, माणसाला होतात. मोस्ट कॉम्प्लिकेटेड आपण म्हणतो स्ट्रक्चर ऑन अर्थ इज ह्युमन ब्रेन. मी मुलाला जन्म देतो माझ्या पोटात त्याचा ब्रेन तयार होत असतो. विचार करा, मी काय करतो फुल जातो पोर. म्हणून एका नाटकात एक वाक्यच आहे, तो म्हणतो किती पोर तुम्हाला, मग जास्त जितकी मुलं तेवढी लक्ष्मी निघून गेली. लेकुरे उदंड झाले तेने लक्ष्मी निघून गेली. दाखवलं त्याला उद्देशून तो म्हणतो मुलंच ती, त्यांना काय करते ती व्हायचीच. बघा मुलंच ती, त्या मुलांना काय करते ती होणारच. कळलं पाहिजे या गद्याला, ह्या आई वडिलांना कळलं पाहिजे की ती मुलं आपल्याला झाली पाहिजेत म्हणून. आणि हा म्हणतो मुलांना काय करते की आपली होतातच. आपलं कसं चाललंय अगं अगं म्हशी मला कुठे नाही. सगळ्याला आपण कारण मुक्त सांगतो की आलो असतो हो, पण केलं असतं हो, पण कुठलो असतो पण. एक तर तुम्हाला म्हणजे विचार, नो वन इज इंटरेस्टेड इन यू.
अगदी लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्याने जर प्रश्न विचारला तर 10 वेळा 9 वेळा उत्तर देऊ नका, कारण त्यांनी तो प्रश्न विचारायचा म्हणून विचारला आहे, तो उत्तर ऐकायला थांबणार सुद्धा नाही, निघून गेला. आपण मात्र भरपूर उत्तर देत बसतो आणि प्रश्न बेकार होतो. आपण एकतर प्रश्न विचारू नका, दुसऱ्याने विचारल्यावर उत्तर देण्याचा मूर्खपणा करू नका. त्याला जर हवं असेल तर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा प्रश्न विचारेल, मग उत्तर देत. काय तुम्ही काम करणार? बापरे, प्रवासात भेटतो, तुम्ही कुठे काम करता? त्याला काही इंटरेस्ट आहे माझ्या? मी जर सांगितलं मी इथे काम करतो रे, जरा अडचणीच आहे, मदत करणार का? निघून जाईल दुसऱ्या दाराने. कुणाला पडलेलं नाहीये कुणाशी, मला माझं पडलंय का हा प्रश्न आहे. महाराज म्हणतात स्वार्थ करा साधारे. तुमचा वेळ, तुमची शक्ती फक्त तुमच्यासाठी वापर. बायकोसाठी नको, मुलांसाठी नको. फार भ्रम आहे आपला की माझ्या मुलांना मी घडवलंय. अरे रे, भयंकर भ्रम आहे. मला ठरवलं ना मुलीला डॉक्टर करायचं, मुलाला इंजिनिअरिंग करायचं. बघा, ही मोडलेल्या गणित म्हणजे काय हो. दोघं जण निघून गेले ना, आता सांगतात त्यांना तिकडे ग्रीन कार्ड मिळाली, आयुष्यात परत भारतात येणार ह्याच्यासाठी कमी त्यांना कल्पना करा. काय काय हातात काय तुम्ही संधी निर्माण केली, तुम्ही पैसे वगैरे खर्च केले वगैरे, हे ठीक आहे ना. एक नेहमी उदाहरण सांगतो, काही तास जन्मलेलं पोर रात्री 12 त्या टोपली धरतं जातं, घंटा वाजवली जाते आणि दार उघडे तोपर्यंत त्या पूर्वीचे पोर ठेवले ती व्यक्ती निघून गेलेली असते. निघून गेलेली असते काय होतं त्या पोराचं? आज कुठे ही पोरं? आमच्या माध्यमातून पुण्यालाच काही पोरं गेलेली. आज जगात प्रदर्शन भरत आहे. परवा म्हणाले मी काश्मीरला गेले होते, तर मला काका म्हणते की 4000 फोटो मी काढले, तर ते 4 फोटो इंटरनॅशनल मॅगझिनमध्ये आलेले आहेत आणि आता माझ्या पॅरिसला ते भरणार आहे, प्रदर्शन भरणार आहे. ती काही दिवसात